विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमी या टायटलच्या अंतर्गत आपण आज हार्वेस्टिंग आणि सीड ट्रीटमेंट अशा दोन गोष्टी लक्षात घेऊया. तुम्हाला या ठिकाणी एक मशीन दिसते जी गव्हाचं या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंग करताना लक्षात येत आहे. तर गहू काढणे सध्या सुरू आहे आणि हे कशा पद्धतीनं गव्हाची कापणी वगैरे करतात, हार्वेस्टिंग करतात, हे आपल्या या इमेजवरून लक्षात आलं असेल. आता वेगवेगळ्या पिकाचं वेगवेगळ्या पद्धतीने हार्वेस्टिंग केलं जात असतं आणि म्हणून आपला प्रश्न विचारला जातो कधी कधी की डिफाईन हार्वेस्टिंग अँड एक्सप्लेन द मेथड ऑफ हार्वेस्टिंग. आता सुरुवात आपण हार्वेस्टिंगच्या डेफिनेशनपासून करू. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग क्रॉप प्लांट फ्रॉम फीड, म्हणजे क्रॉप प्लांटला फीडमधून आता वेगळं करायचं, विभक्त करायचं, इट इज नोन ॲज हार्वेस्टिंग. मग ते कुठलंही पीक असो, त्याला त्या शेतामधून तुम्ही अलग करून त्याचा जो इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट पार्ट आहे तो जेव्हा विलग करता तेव्हा त्याला तुम्ही हार्वेस्टिंग केला असं म्हणता. आता याच्या अलग अलग पद्धतीनं मेथड्स आहेत किंवा पद्धती आहेत. मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग, आता कुठल्या पद्धती आहेत, तर कटिंग ऑफ प्लांट क्लोज टू ग्राउंड लेवल. आता आपल्याला एक पुढं इमेज आहे की त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाजरी, जवार किंवा व्हीट वगैरे जे मेज आहे किंवा पॅडी आहे म्हणजे भात वगैरे, दे आर कट क्लोज टू ग्राउंड लेवल बाय शार्प सिकल. तर विळ्याच्या साह्यानं आपण त्याला कापणी करत असतो त्याची. आता इथं दिसून राहिलं आपल्याला की गहू कापला जाऊन राहिला या ठिकाणी, गव्हाची कापणी करताना आपल्याला ही लोक शेतकरी दिसत आहेत. त्यानंतर इथं देखील आपल्याला गव्हाची कापणी किंवा इतर जे काही पिकं असतील त्या ठिकाणी, राईस असेल, गहू असेल, तर त्याची कापणी आपल्याला करावं लागत असते. आता तो एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे पिकिंग ऑफ पॉड ऑर फ्रुट्स, शेंगा किंवा फळं तोडून घ्यायची. आता इथं आपल्याला दिसतंय की या ठिकाणी शेंगा तोडल्या जाऊन राहिल्या, मग आता हे पिकिंग ऑफ पॉड म्हणतो आपण याला. मग ते हिरव्या वाळल्या जशा पद्धतीने आपल्याला जर हिरव्याचा उपयोग असेल तर ते हिरव्या किंवा मॅच्युअर्ड झाल्यानंतर किंवा त्या पूर्ण वाळल्यानंतर ड्राय झाल्यानंतर देखील तोडल्या जातात. किंवा इथं आपण डिगिंग पण बघतोय, डिगिंग ऑफ सॉईल म्हणतो आपण याला, म्हणजे अद्रक आहे किंवा हळद आहे. आता या ठिकाणी आपल्याला हळदीचं किंवा अद्रकीचं डिगिंग वगैरे करून आपल्याला त्याला खोदून बाहेर काढावं लागतं. तर जिंजर किंवा टर्मरिक या दोनचं. आता त्यानंतर तुम्ही पोटॅटोचं बघा, इथं पोटॅटो डिगरच्या साह्यानं हे ऑपरेशन आहे. इथं आपल्याला पोटॅटो त्या मशीनच्या साह्यानं काय केल्या जाऊन राहिले, बाहेर काढल्या जाऊन राहिले. तर अशा पद्धतीनं ह्या मेथड ज्या असतात हार्वेस्टिंगच्या त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या. तर आपण आता पिकिंग ऑफ पॉड बघू. पॉड ऑफ द पल्सेस म्हणजे जनरली डाळी किंवा ज्या शेंगा असतात, पल्स क्रॉप लाईक मूग आहे, उडीद आहे, पी आहे, एक्सेट्रा, आर पिकड अप व्हेन दे आर मॅच्युअर्ड. द फ्रूट ऑफ ब्रिंजल टोमॅटो किंवा भेंडी अँड चिली आर ऑल्सो हार्वेस्टेड बाय पिकिंग मेथड. मग आता पिकिंग मेथडनं आपण मिरची आहे किंवा भेंडी आहे, टोमॅटो आहे, याला देखील आपण पिकअप करतो, त्या खोडापासून त्याला तोडतो आणि त्याचं हार्वेस्टिंग करतो. तर अशा पद्धतीनं ह्या शेंगा असतील किंवा मिरची असेल किंवा भेंडी असेल याचं हार्वेस्टिंग आपण पिकिंग मेथडनं करतो, मग ते पॉड असो की फ्रुट्स असो. आता डिगिंग आपण आत्ताच बघितलं की सॉईलमधून डिग करणं, जसं आपण पाहिलं की टर्मरिक आहे किंवा जिंजर आहे किंवा ग्राउंडनट आहे, स्वीट पोटॅटो आहे, ऑनियन आहे, गार्लिक आहे, दे आर हार्वेस्टेड बाय डिगिंग द सॉईल विथ द हेल्प ऑफ कुदळी ऑर प्रोड्यूस इज कलेक्टेड फ्रॉम द सॉईल क्लीन अँड स्टोअर्ड. आता त्याला काढतात, त्याला क्लीन करतात, कलेक्ट करतात, क्लीन करतात आणि स्टोअर करून ठेवतात. तर याला म्हणतो आपण डिगिंग करणं. आता इथं आपण बघितलं होतं पिकिंग ऑफ पॉड किंवा डिगिंग ऑफ सॉईल वगैरे, किंवा इथं पोटॅटोचं डिगिंग दिसतंय आपल्याला. तर ग्राउंडनट अँड पोटॅटो डिगर आर यूज्ड फॉर हार्वेस्टिंग ऑफ ग्राउंडनट अँड पोटॅटो क्रॉप बाय युझिंग द पॉवर मशीनरी. द क्रॉप लाईक व्हीट अँड शुगर केन ऑल्सो हार्वेस्टेड. आपण गहू आणि इतर जे काही शुगर केन वगैरे आहे त्याला देखील आता हार्वेस्ट करण्याच्या मशीनरी आलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जातो सीड ट्रीटमेंट. सो राईट नोट ऑन सीड ट्रीटमेंट. आता त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की याच्या अगोदर देखील हा पॉईंट आपण लक्षात घेतला होता, पण आता याचा आणखी एक वेगळा आस्पेक्ट आपण लक्षात घेतोय, कंट्रोल ऑफ डिसीज. तर सीड ट्रीटमेंट करण्याचा एक मुख्य उद्देश असतो की रोग त्यापासून नियंत्रित करायचे असतात आपल्याला. म्हणजे अगोदर जर आपण काही केमिकल वगैरे वापरून त्याचा फंगल, बॅक्टेरियल किंवा इतर जे काही जर्म्स असतील तर ते मारले तर त्याच्यावरती रोग होणार नाही, म्हणजे कंट्रोल ऑफ डिसीज होईल पेरण्याच्या अगोदर. कन्व्हिनियन्स इन सोईंग. आता काही झाडं किंवा काही बिया अशा असतात
की त्या लगेच लावल्यानंतर उगवत नाही, तर त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागते. आणि म्हणून सोईंग पेरणीपूर्वी आपण त्याला काय करत असतो, काही ट्रीट करत असतो किंवा ट्रीटमेंट करत असतो. क्विकर जर्मिनेशन, जर फास्ट जर्मिनेशन पाहिजे असेल आपल्याला तर आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. किंवा नायट्रोजन फिक्सेशन अशा पद्धतीच्या बॅक्टेरियासोबत जर आपण ट्रीटमेंट वगैरे केलं त्याच्या, तर त्या नायट्रोजन फिक्सिंग करता खूप इम्पॉर्टंट असतात. आता आणखी आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्सेक्ट. आपण जर ट्रीटमेंट केली तर काही किडे किंवा पेस्ट जे असतात त्या त्याच्यावर येणार नाही, इन्क्लुडिंग इअरलिंग्स, तर हे देखील एक आपल्याला आस्पेक्ट त्याचा स्टडी करता येईल. त्यानंतर इंड्युसिंग व्हेरिएशन, व्हेरिएशन देखील येतील त्याच्यामध्ये. इंड्युसिंग एअरलाईन्स आहे ते, इंड्युसिंग एअरलाईन्स, इंड्युसिंग व्हेरिएशन, आणि त्यानंतर आहे इन्क्रीझिंग इट. तर आपल्याला त्याचं एक उद्दिष्ट ते पण आहे की आपल्याला त्याचं त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणायचं, त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न देखील वाढलं पाहिजे. आता ह्या ज्या काही डिफरंट फील्ड क्रॉप्स आहेत त्यामध्ये कॉटनचा जर तुम्ही विचार केला तर सरकी म्हणतो आपण त्याला, कॉटनची जी बी असते, तर कॉटन सी सीड आर सब्जेक्टेड टू डिफरंट ट्रीटमेंट फॉर इझी अँड कन्व्हिनियंट सोईंग. आता काउडंगसोबत जर पेस्टसोबत ट्रीटमेंट जर केली तर त्याचं चांगलं रुजते ते किंवा चांगल्या पद्धतीनं त्याच्यापासून उगवण क्षमता वाढते. सल्फ्युरिक ॲसिडसोबत देखील ट्रीटमेंट आपण कॉटन सीडची करू शकतो. कॉटन सीड आर ऑल्सो ट्रीटेड विथ मर्क्युरियल कंपाऊंड सच ॲज ॲग्रोसॅन नावाचं कंपाऊंड आहे, त्याचं 25 के जी वगैरे मिलीग्रॅम के जी पर के जी ऑफ सीड फॉर कंट्रोल. त्याने असं म्हटलं आहे की ॲग्रोसन ॲट द रेट 29 ग्रॅम पर के जी ऑफ सीड फॉर कंट्रोल ऑफ सीड बॉर्न डिसीज लाईक विल्ट. तर काही रोगाच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे हे कॉटनचे जे सीड आहेत तर हे या पद्धतीने या प्रमाणात आपल्याला जर ते वापरले आपण तर आपल्याला त्या रोगांपासून किंवा त्या जे काही डिसीज आहे त्या सीडबॉर्न डिसीजपासून आपल्याला बचाव होऊ शकतो त्या पिकाचा. कॉरिएंडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सांबार जो असतो आपला धनिया, तर ह्या धनियाला आपल्याला त्याचं जे सीड असतं तर त्याच्या स्प्लिट करणं गरजेचं असतं. सीड आर स्प्लिटेड इंटू टू लॉक्युल्स म्हणतो आपण त्याला, त्याचे दोन लॉक्युल झाले पाहिजे. स्लाईट प्रेशर जर आपण त्याला दिलं तर ते जर्मिनेशन त्याचं चांगल्या प्रकारे होतं. इथं पण आपण त्याचे त्या स्लीट पाडलेले आहेत, दोन भाग केलेले आहेत त्याचे. गार्लिकचंही तसंच आहे, गार्लिकमध्ये क्लू म्हणतात त्याला, हे क्लू आपल्याला त्याचे करायचे असतात आणि नंतर त्याची लागवड करायची असते. क्लू आर सेपरेटेड बिफोर सोईंग इन ऑर्डर टू प्रोव्हाइड स्पेस. तर अशा पद्धतीनं गार्लिक असेल, कॉरिएंडर असेल किंवा कॉटन असेल, तर या प्रत्येकाला आपण ट्रीट जर केलं तर त्याची उगवण क्षमता वाढते. तर ह्या एक मुद्दा होता आपला, आपण तो लक्षात घेतला. याच्या पुढच्या आणखी काही पॉईंट राहिलेले आहेत आपले, जसं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप आहे ऑन द बेसिस ऑफ क्लायमेट वगैरे, तर हा पॉईंट आपण नंतरच्या पिरियडला घेणार आहोत. बॉटॅनिकल ऑर मॉर्फॉलॉजिकल किंवा टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन ते देखील आपण नंतर घेणार आहोत. आणि त्यानंतर ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहे महाराष्ट्राचे, तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा. ॲग्रॉनॉमीचा रोल आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर पुढं आपला आणखी एक पॉईंट आहे प्रोडक्टिव्हिटीबद्दलचा, तर तो देखील आपण अभ्यासणार, काही डिफरन्सेस वगैरे लक्षात घेणार आणि त्यानंतर मग आपलं हे चॅप्टर संपणार. तर अशा पद्धतीनं आपण हा पॉईंट जो आहे तो लक्षात घेऊया. आता या ठिकाणी मी थांबतो, पुढचा पॉईंट घेऊन लवकरच येईल. धन्यवाद.